चेंडूला फील करता है फक्त आणि फक्त सिंगल धाव। या सिंगल च्या मदतीने जर आपण पाहिलं पहिली धाव धावफलकावर लागली जातीय। एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटी करीता आलाय। एका बाजूने जय हनुमान स्पोर्ट्स सरवली बी आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वेहले। एक बिग फाइट। बॉबीचा हा चेंडू मात्र सुंदर आहे, जबरदस्त होता, झपाट्याने चेंडू बाहेरच्या बाजूने इकडनं मात्र निघाला होता बॅटच्या आतली कडा, त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त सिंगल धाव। दोन्ही फलंदाज वैयक्तिक स्वतःची खाते उघड करत असताना दिसलेत सलामीची जोडी। एका बाजूने अल्पेश तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहोत शोभित। अल्पेश करिताचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट करू शकले नव्हते। इकडनं मात्र बॅटर, सिंगल धाव पूर्ण झाली आहे, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। गोलंदाज जर अगदी आपण पाहिलं ना तर बॉबी डावखरे आताचे गोलंदाज आहेत, षटक क्रमांक पहिलं सातत्याने घेऊन येत असतात या संघाच्या माध्यमातून। पुनश्च एकदा बॉबीच्या षटकातील हा चेंडू मात्र खाली राहिलाय, जबरदस्त अप्रतिम क्वालिटी गोलंदाजी इकडनं मात्र पाहायला मिळतीये। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सिटी ज्युनियर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने या खेळाडूंना गाजवलंय आणि सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील स्वतःच्या गावाच्या नावाचा डंका वाजवताना हा खेळाडू दिसलाय। बॉबीने या षटकामध्ये जर विचार केला तर चार चेंडू मागे फक्त आणि फक्त तीन धावा खर्च केल्यात। बॉबीचा या दरम्यानचा चेंडू देखील सुंदर आहे, भन्नाट वेग, प्रचंड वेगानं हा चेंडू जर पाहिला ना तर अगोदरचा चेंडू लेंथ मागे होती, या चेंडूची लेंथ थोडीशी पुढे ठेवली, थोडासा चेंडू वलवला, बोट इकडनं मात्र चेंडूवर फिरवली गेली आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे फिरवण्यामध्ये यशस्वी ठरलेत। ही गुणवत्ता आहे या गोलंदाजाची, आक्रमकतेने इकडनं मात्र गोलंदाजी करणं जाणतात। या दरम्यानचा चेंडू फुल टॉस आहे, अडबा बॅटनं एक्झिक्यूट केलाय बॉबीच्या विरोधामध्ये, इकडनं मात्र ठोकलाय। असतो पाटीशी खंबीर सदा, आमचा बीपी पाटील दादा, असा दिसाया है तो सादा, आमचा हितेश पाटील दादा। अगदी जरा स्ट्रोक आपण पाहिला, फुलटॉस चेंडू होता, शोभितनं त्या चेंडूला चांगल्या पद्धतीनं मिडल ऑफ द बॅट केलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू पाहता पाहता स्क्वेअर लेग सीमारेषा पार गेलाय। या चेंडूवर षटकार वसूल केला जातोय, शेवटचा चेंडू इकडनं मात्र सहा धावांकरिता पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत। चला नेक्स्ट मॅच करता दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूने पिंपल नेर आणि दुसऱ्या बाजूने वलपाडा, दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचे। पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय, कारण आजचा या स्पर्धेचा आपण अंतिम दिवस पाहत आहे, शेवटचा दिवस, बक्षीस वितरण सोहळा, अगदी रात्रीच्या 17 डे नाईट फॉर्मॅटमध्ये सुरू असलेली स्पर्धा, गुलाबी थंडीचा महिना आणि त्या गुलाबी थंडीच्या महिन्यामध्ये रंगलेली ही भव्य दिव्य स्पर्धा। सध्याच्या घडीला तरी आपण पाहत आहेत संध्याकाळचं सत्र, क्लायमेट जर अगदी पाहिलं तर थंडगार इकडनं मात्र क्लायमेट आहे, फलंदाजांना देखील आनंदित करणारं क्लायमेट आणि इकडनं मात्र त्या क्लायमेटमध्ये चांगला सामना देखील प्रेक्षकांच्या भेटीकरिता आलाय, कारण दोन दिग्गज संघ इकडनं मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत। चला वेल जास्त खर्च करताय क्षेत्ररक्षण करणारे संघ, आपण जास्त वेल खर्च करताय, वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर प्रतीक भोईर, सेकंड ओव्हर घेऊन त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकिंग एंडवर अल्पेश, एक हार्ड हिटर बॅटर आहेत, अल्पेशनं देखील चांगल्या पद्धतीनं खेळ केलाय यंदाच्या हंगामामध्ये। या दरम्यानचा चेंडू सुंदर आहे, जबरदस्त लेंथ, अप्रतिम गोलंदाजी इकडनं मात्र करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज अल्पेशनं। पहिलाच बॉल जर आपण अगदी पाहिला तर अल्पेशच्या विरोधामध्ये ऍक्च्युली इकडनं मात्र गोलंदाज प्रतीकनं चांगल्या पद्धतीनं हाताळलाय, अँगल बनवत असताना चेंडू बाहेरच्या बाजूने इकडनं मात्र टर्न होताना आपण पाहिलाय, फलंदाजाला देखील अडचणीमध्ये टाकलंय। प्रतीकचा हा चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय, चेंडू चाललाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित, इकडनं घडलीय चूक आणि चेंडू गेलाय निघून सीमारेषा पार, इशारा काय येईल, पंचांचा इशारा आलाय, एका टप्प्यानं चार धावा, याच्यामुळे या चेंडूवर येतोय चौकार।
फटका जर पाहिला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता, त्यानंतर चुकीचं क्षेत्ररक्षण, एक लॉलीपॉप झेल होता तिकडे, मात्र झेल स्वीकारू शकले नव्हते। गोलंदाज चांगल्या पद्धतीने एफर्ट्स लावण्याचे प्रयत्न करतायत। प्रतीकच्या षटकातील हा चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू चालला डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत, एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, चांगलं त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलंय, क्विकली चेंडूवर आले, त्यानंतर चेंडूला रिटर्न देखील चांगल्या पद्धतीने केलं होतं। फक्त आणि फक्त एक धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये या चेंडू मागे। सिंगल धाव्याच्या मदतीने आपण पाहताय धावफलक पुढे गेलंय, धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजे 14 घरामध्ये, 14 धावा धावफलकावर, षटक क्रमांक दुसरं सध्याच्या घडल्या तरी प्रगतीपथावर आहे फलंदाज शोभित। या दरम्यानचा चेंडू सुंदर आहे, शोभित करिता पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला जाणारा चेंडू पुनश्च एकदा बीट करून गेलाय। दोन्ही फलंदाजांकरिता जर आपण विचार केला ना तर इकडनं मात्र अडचणीत टाकणारे चेंडू राहिलेत, कारण डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत, नॅचरल स्विंग देखील त्यांच्याकडे आहेत, आणि जर पाहिलं तर राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत। आपण पाहतायत ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते, फलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेरच्या बाजूने चेंडू मुवमेंट प्राप्त करणार आहे। हा चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय, फटका सुंदर आहे, ताकद इकडनं झोकलीये, आमच्या मान्यवर पाहुण्यांना सलामी देणारा हा जबरदस्त स्ट्रोक आलाय इकडनं फलंदाजाच्या बाटमधनं, डिपिकल क्रिकेटचा क्लास दर्शवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार। धावफलक 22 घरामध्ये जाऊन पोहोचलंय, चांगल्या लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी राहिलीये। या षटकामागे आपण जर विचार केलं तर धावा खर्च केल्या गेल्या 13, अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाही, हे खऱ्या अर्थानं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ही एक चांगली गोष्ट आहे, कारण सलामीची जोडी अल्पेश आणि एका बाजूने आपण पाहतायत शोभित मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करताना देखील दिसलेत। थोडासा संघर्ष त्याने देखील केला येणाऱ्या काही चेंडूमागे, त्याने देखील इकडनं मात्र निर्धाव चेंडू खेळलेत, परंतु संघनायकानं दाखवलेला विश्वास सध्याच्या घडला तरी पूर्णपणे सिद्ध करून दाखवावा लागेल, कारण आपण जर एकंदरीत विचार केलं तर जय हनुमान इकडनं मात्र सरवली पाडा टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, सरवली ॲक्च्युली आपण पाहताय जय हनुमान सरवलीकडे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे, आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण विचार केला ना तर गावदेवी स्पोर्ट्स वेहले एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचा संघ आहे, गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे येणाऱ्या हंगामामध्ये त्या संघाची देखील, परंतु इकडनं जर आपण विचार केलं तर जय हनुमान सरवली बी संघाला इकडनं मात्र चांगला खेळ करावा लागेल। मुनीश पाटील आपण अगदी पाहिलं तर या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचं येणं देखील बाकी आहे, आक्रमक पवित्र धारण करावा लागेल, कारण षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वरनं जर आपण पाहिलं तर या संघाचा पाठीचा कणा असणारा अर्थातच बॅकबोन ऑफ वेले अर्थातच गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत विजेंद्र पाटील टोलमॅन। विजेंद्रचा पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक इकडनं मात्र काय घडलंय करणार नाहीये चुकी, दुसऱ्या अटेंड मध्ये पकडला गेलाय झेल आणि संपलाय इकडनं मात्र फलंदाज अल्पेशचा खेळ, बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज ॲक्च्युली ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण सातत्यानं करत होतो, अर्थातच आपण पाहताय जय हनुमान सरवली बी संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मोनीश पाटील, चांगलं बॅटल इकडनं मात्र रंगलं जाईल, एका बाजूनं विजेंद्र पाटील तर त्याच्या विरोधामध्ये मोनीश पाटील,
एक जबरदस्त बैटल, प्रेक्षक देखील आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होते। तो क्षण इकडे मात्र प्रेक्षकांच्या भेटीकरिता आलाय। मोनिश टू विजेंद्र, एका बाजूने आपण पाहत आहे तर सरवली भी, तर दुसऱ्या बाजूने वेहेले, असा सुरू असलेला सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील आपण पाहत आहे तिसरा सामना। इकडनं मात्र सध्याच्या घडीला रंगला गेलाय। चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आणि बी कक्षामध्ये येऊन, एका बाजूने पिंपलनेर, त्यांच्या विरोधामध्ये वलपाडा संघ। चला दोन्ही टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जाऊया। एक जबरदस्त बॅटल, गोलंदाज विजेंद्र, विजेंद्र यांचा पहिलाच बॉल भन्नाट वेगाने येणारा होता। मोनिशच्या मनामध्ये नक्कीच एक मोठा स्ट्रोक अटेंड करण्याची त्या ठिकाणी मात्र अपेक्षा होती, परंतु मोनिश इकडनं मात्र स्वतःला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरले। चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट देखील इकडनं पाहायला मिळती आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून। एका बाजूने मोनिश, तर एका बाजूने आपण पाहत आहेत जे फलंदाज आहेत अर्थातच शोभित, ज्याने 7 चेंडूंचा फेस केला आहे, 15 धावा त्यांनी देखील बनवलेत या सामन्यामध्ये। शोभितचा देखील चांगला रोल राहील आहे, कारण जर आपण विचार केला सलामीला आले, सलामीला आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या संघ कर्णधाराला, त्या अपेक्षांवर ते देखील खरे उतरलेत, परंतु इकडनं एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल। मोनिश पाटीलला देखील मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील, कारण धावफलक जर आपण पाहिलं तर 24 घरामध्ये षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे। विजेंद्र आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडनं, या दरम्यानचा चेंडू सरळ बॅटनं ऑन दी अप, फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, पकडली गेली आहे झेल, आणि इकडनं जे ट्रॅक रचलं गेलं होतं त्या ट्रॅक मध्ये अडकला गेलाय फलंदाज मोनिश पाटील। बिग विकेट इज डाऊन। स्वर्गीय सुरेश पाटील चषक आयोजित केलाय, चॉकलेट वायू पाणी, स्वर्गीय सुरेश पाटील चषक आयोजित केलाय, जिंकतीयांचे एंटरप्राइजेस ने। व्हाट अ कॅच, जबरदस्त झेल तिकडे पकडला गेला। अगदी जर आपण विचार केला तर लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक ज्या वेगानं आले त्यांना ठाऊक होतं की हा झेल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मोनिश पाटील यांना तंबूच्या अस्त्राला पाठवण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं देखील क्षेत्ररक्षक करताना दिसलेत। आणि इकडनं विजेंद्र पाटील जरूर खुश असणार आहेत क्षेत्ररक्षकावर, कारण एक महत्त्वपूर्ण झेल होती या सामन्यातील, बरंच काहीसं चित्र डिपेंड करणारं। आणि इकडनं झेल पकडली गेली आहे, मोनिश पाटीलला डगआउटला पाठवलंय, परंतु नवीन फलंदाज इकडनं मात्र आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। प्रशांत या फलंदाजाकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, ते क्षमता दर्शवताना दिसतील का। आल्या आल्या हा चेंडू मात्र बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, जबरदस्त त्या ठिकाणी मात्र स्टॉप केलं गेलंय। एका क्षणासाठी झेल घेण्याचं देखील प्रयत्न विजेंद्रचं राहिलं, परंतु विजेंद्र पाटील इकडनं मात्र झेल घेऊ शकले नाहीयेत, या चेंडू मागे कोणतीही धाव खर्च होताना दिसत नाहीये। विजेंद्रने षटक मात्र कमालीचं हातरलंय, अजूनपर्यंत 2 विकेट प्राप्त करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेत। धावफलक 24 घरामध्ये, 2-24। विजेंद्रचा हा चेंडू भन्नाट वेगाडा होता, शरीराच्या दिशेने येणारा चेंडू, फलंदाज त्याला मात्र हलक्या हाताने डिफेन्स करतायत, सिंगल धाव पूर्ण करतायत, सिंगलपेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये। मी अगोदरच ॲक्च्युली उल्लेख केलं होतं की विजेंद्र या संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, पाठीचा कणा आहे, बॅकबोन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि खऱ्या अर्थाने इकडनं त्या अनुषंगानं त्यानं खेळ देखील केला आहे। या पहिल्या इनिंगमध्ये काय कमालीची गोलंदाज विजेंद्रनं दाखवली आहे, पण एका बाजूने शोभित देखील चांगली फटकेबाजी करताना दिसलेत। शोभित यांच्या विरोधामध्ये फटका सुंदर आहे, इम्प्रोवाइज केलाय, व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे। मिलिंद वैती संख्ये चौधरी, काय करतात ते महान, विशू मडवी हरेश तरे, करी खेळाडूंचा सन्मान। ललित पाटील, परेश पाटील, करतात पाहुण्यांचा स्वागत, प्रशन वतर देवा भोईर, यांच्या कार्याला नाही तोड। साऱ्या स्पर्धेमध्ये दीपक पाटीलची कामगिरी हाय मोलाची, साऱ्या स्पर्धेमध्ये। संपूर्ण षटक जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं इकडनं संपूर्ण षटक गोलंदाजाच्या नावावर राहिलं, परंतु जाता जाता इकडनं मात्र षटकार वसूल केला गेलाय। मी जरूर उल्लेख केला इकडनं मात्र शोभित ज्यानं चांगली फटकेबाजी या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं केली आहे। शोभित वैयक्तिक जर आपण विचार केला तर 8 चेंडूंचा फेस करत असताना 21 धावा त्यानं जोडल्यात,
आणि संघाचं धावफलक जर पाहिलं तर या षटकाराच्या मदतीनं 31 घरामध्ये त्याने नेऊन ठेवलंय. षटक क्रमांक तिसरं संपलंय 3 षटकांच्या अखेरीस. 31 धावा धावफलकावर 2 गडी बाद. अनिकेत पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, चेंडू हवेमध्ये गेलाय. एक धाव तिकडे प्राप्त होईल, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगल धावेच्या मदतीने जर आपण विचार केले, धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 32 घरामध्ये. स्टॅकिंग एंडवर शोभितला आपण पाहत आहेत, ज्याने चांगली फटकेबाजी केली आहे या सामन्यामध्ये. या दरम्यानचा चेंडू मात्र सुंदर आहे. त्या ठिकाणी मात्र फलंदाज पूर्णपणे अडचणीमध्ये पडले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होत नाहीये गोलंदाजाच्या माध्यमातनं. ऍक्च्युली गोलंदाजानं पाहिलं की अक्रॉस द विकेट जाऊन फलंदाज स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न करतायत. लेग बायच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र एक धाव प्राप्त होतीये फलंदाजाच्या खात्यामध्ये. इकडनं मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍक्च्युली ऍड होतीये. चांगली गोलंदाजी इकडनं मात्र याही गोलंदाजानं दाखवली आहे. अनिकेत अनिकेत यांचा हा चेंडू मात्र अगदी खोलवर टप्प्याचा होता, त्याला खोदून काढलंय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झालीये, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. स्टॅकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शोभित याचं राहणं गरजेचं आहे, कारण शोभित यानं चांगली फटकेबाजी केली आहे. त्याने इकडनं मात्र चेंडू देखील मोठ्या प्रमाणात खेळलेत आणि नजर देखील त्या फलंदाजाची चांगल्या पद्धतीनं इकडनं मात्र बसली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. हा उडवलाय बॅटच्या स्लॉटमध्ये, त्याला शोभितनं पाठवलंय पत्रा बजाव शॉट. 6 धावा षटकार बिगिट. पाहायला मिळाली हा चेंडू जर अगदी पाहिला तर डावेस्टी सोडून जाणार आहे. पंच दर्शवत आहेत, पंचांचा इशारा आलाय अवांतर धावेचा. अवांतर धावेच्या मदतीने जर विचार केले, धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 41 घरामध्ये. 41 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. हा चेंडू सुंदर आहे, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. इकडनं मात्र जर पाहिले तर अधुऱ्या मनाने खेळला गेलेला स्ट्रोक, कारण जर अगदी आपण विचार केला बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू होता, अँगल बनवला होता या चेंडूनं, कोण क्रिएट केलं होतं, फलंदाज देखील भ्रमात पडले गेले. परंतु इकडनं पंचांचं काय डिसिजन पाहायला मिळतंय, जबरदस्त डिसिजन. या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर गोलंदाज आणि केत थोडेसे अडकलले गेलेत, रनअपमध्ये चुकले जात आहेत. कारण आपण पाहत असतो सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे वेगवान गोलंदाजी करण्यासाठी करणारे जे गोलंदाज असतात त्यांच्या रनअपमध्ये सातत्याने चुकी होताना आपण पाहिली आहे. या दरम्यान चेंडू मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये, वॉट अ शॉट, सर्वात लांब पल्ल्याचा आजच्या दिवसातील हा बिगिट आलाय. इकडनं फलंदाज शोभितच्या बॅटमधनं 6 धावा षटकार. स्लॉट मध्ये घेतलं आणि त्यानंतर पहा चेंडूला फिनिशिंग ज्या पद्धतीनं दिली आहे. या पहिल्या इनिंगला जिकडे फिनिशिंग ज्या पद्धतीची हवी होती सरवली संघाला, ती फिनिशिंग इकडनं मात्र प्राप्त करून दिली आहे शोभितनं या षटकाराच्या मदतीने. जर आपण विचार केलं तर पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागले गेलेत 47 धावा धावफलकावर 48 टार्गेट इकडनं मात्र समोर सेट केलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे कर्णधार नाणेफेकी करण्याकरिता नाणेफेकी कक्षामध्ये. चला एका बाजूने पिंपळनेर संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूने वलपाडा संघाचा कर्णधार.
आपण पाहताय वेले संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाठीराखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पियुष शेठ खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर छकडेवाले खऱ्या अर्थाने विचार केला आजच्या दिवसामध्ये ज्या खऱ्या अर्थाने आपण शेतकरी समाजाचे व्यक्तिमत्व आहे जर आपण विचार केलं तर इकडनं मात्र आज दुःखदायक घटना बैलगाडा शर्यतीमध्ये देखील घडली. कारण घाटाचा राजा म्हणून ज्या बैलाकडे पाहिलं जायचं अर्थातच मन्या याचं मृत्यू झालं. ज्या बैलाच्या नावावर दोन जेसीबी चार पाच फोर व्हीलर आणि त्याचबरोबर 100 जास्त बक्षिसं ज्या बैलानं पटकावली त्याचं आज मात्र निधन पावलं. आपण पाहतायत पियुष यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन इकडनं आपण पाहताय पिंपलनेर बी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला वलपाडा संघाचा कर्णधार आपण यायचंय लगेचच. आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय मान्यवर पाहुणे आपल्या मध्ये इकडनं मात्र भेट देत असताना सन्माननीय आदरणीय सिद्धार्थ शेठ ओलेकर साहेबांचं इकडनं मात्र आगमन झालंय. वेलकम 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 साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण चॉकलेट ग्रुपच्या माध्यमातून साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहेत स्वर्गीय सुरेश पाटील चषक रोयल रुबाब एक नवाबी शान इकडनं जर आपण पाहिलं तर एक डॅशिंग एंड डायनामिक व्यक्तिमत्व देखील वेलकम सुस्वागतम सुस्वागतम पत्यापड ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान डॅशिंग आणि यंग विकासाचं नाव कमटलं जाते. ठाणे महानगरपालिकेमध्ये सिद्धार्थ होलीकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोबतच पाहतोय आपण त्यांच्या समेत आदरणीय समीर पाटील साहेब हे सुद्धा आहेत आणि तसेच आदरणीय जितेश भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांचं या स्वर्गीय सुरेश पाटील स्मृतिचषक 2024 माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चॉकलेट बाय ग्रुप आणि तसेच पाहतोय की आपण या स्पर्धेची जे आयोजक आहे सन्माननीय विकीभाई पाटील आणि तसेच हितेश पाटील साहेब म्हणजे सर्वांचे लाडके बारक्या शेठ आणि ऑल चॉकलेट बॉय ग्रुपच्या माध्यमातून साहेब आपला मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर अगदी विचार केला तर मान्यवर पाहुणे इकडनं मात्र संध्याकाळच्या 17 आपल्या समवेत इकडनं या प्रेक्षक वर्गाला देखील सपोर्ट करण्याकरिता त्याचबरोबर आपण पाहताय खेळाडू वर्गाला इकडनं मात्र सपोर्ट करण्याकरिता दाखल झाले. जाऊया मॅचकडे. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता आलाय. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंच इकडनं मात्र आमच्या बाजूने वळतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये धाव इकडनं अव्वांतर प्राप्त होतीये. अव्वांतर धावेनं गोलंदाजानं केली आहे सुरुवात. पहिल्या इनिंगचा जर अगदी आपण विचार केला तर धावफलकावरती धावा ज्या लागलेत टार्गेट जे सेट केलं गेलंय 47 धावा धावफलकावर लावल्या गेल्या 48 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे चाललाय गॅप मध्ये तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसलेत. चेंडू पाहता पाहता क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत जातील तोपर्यंत इकडनं दोन धावा पूर्ण देखील केल्या गेल्यात. चला लगेचच दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहायचं. एका बाजूने लाखिवली आणि दुसऱ्या बाजूने ताडाली जय हनुमान लाखिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये ताडाली संघ आपण देखील उपस्थित राहायचंय. आपला देखील सामना इकडनं मात्र जवळ आलाय. या दरम्यानचा चेंडू मात्र सुरेख आहे अपील जोरदार तिकडे मात्र पंच सहमत नसणार आहेत. पंच दर्शवतायत लेग बाईची खून पंचांची आली आहे.
लेग बाईच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र सिंगल धाव प्राप्त होतीये। अर्जित हा जो सामना सुरू आहे साहेब आपल्या माहितीसाठी सांगतोय की आपण हा पहिल्या फेरीतला हा सामना पाहतोय आपण। निश्चित एकीकडे पाहतोय आपण गावदीसपोट वेले तर दुसरीकडे पाहतोय आपण जय हनुमान सरोली ब संघ अशी फाईट पाहायला मिळते। एक चांगला सामना एक चांगलं बॅटल अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर मोनिश पाटील सारखा बलाढ्य फलंदाज थोडासा फ्लॉप होताना दिसला, परंतु या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर बॅकबोन ऑफ वेहले अर्थातच विजेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडवर बिग हिटर आणि त्याच्या विरोधामध्ये इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत मयूर। विजेंद्र करीता पहिलाच बॉल पलटी शॉट बड़ा शॉट जबरदस्त स्ट्रोक माइंडसेट अगोदरच इकडनं मात्र बनवलं होतं की या चेंडूवर स्विच हिटचा प्रहार करायचा आहे। विजेंद्रच्या बॅट मधनं पलटी शॉट या चेंडूवर आलाय चौकार। फटका अतिशय सुंदर होता जबरदस्त स्ट्रोक इकडनं माइंडसेट जे होतं ना ते अगोदरच बनवलं होतं विजेंद्रनी की या चेंडूवर स्विच हिटचा प्रहार करायचा आणि त्या अनुषंगानं इकडनं विजेंद्रच्या बॅटमधनं चौकार देखील येताना आपण पाहिलाय। विजेंद्र या खेळाडूवर खूप काही या सामन्यामध्ये निर्भर असेल, कारण विजेंद्र एक असे एकमेव बॅटर आहेत की ज्यांना अक्षरशः भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट देखील दणाणून सोडलाय। डावखुरे हाताचे परफेक्ट बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु इकडनं गोलंदाजी मार्कवरनं जर आपण पाहिले तर मयूर याने देखील या सीझनमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। या हंगामामध्ये जर आपण विचार केला तर इकडनं मात्र आपण पाहतायत जय हनुमान स्पोर्ट्स सरवली बी संघानं या मैदानावर एक स्पर्धा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरणारा संघ राहिलेत। या दरम्यानचा चेंडू सुंदर आहे काय घडलंय अपील जोरदार शरीराचा वेध घेणारा चेंडू गोलंदाज पुनश्च एकदा हा चेंडू उडवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये कनेक्शन सुंदर आहे चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न परंतु तिकडे घडली आहे चूक जेल झालाय ड्रॉप। जीवनदान दिलंय तर कुणाला विजेंद्रला जीवनदान दिलं गेलंय ज्या विजेंद्रने या हंगामामध्ये जर आपण विचार केला ना तर एव्हन कोल्डीची बॅटिंग केली आहे त्या विजेंद्रला इकडनं जीवनदान दिलं गेलंय। सॉफ्ट डिसमिसल जेल होता क्षेत्ररक्षक तिकडे चूक करताना दिसले आणि त्यानंतर इकडनं स्वतःवर निराश पूर्णपणे निराश आहेत गोलंदाज देखील क्षेत्ररक्षणावर निराश आहेत, कारण गोलंदाजाला देखील ठाऊक आहे की विजेंद्र असे बॅटर आहेत जे कोणत्याही क्षणी अटॅकिंग मूडमध्ये येऊ शकत आहेत। स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहत आहेत शॉर्ट पॅकेट ऑन डायनामॅन शॉर्ट गन ऑफ वेहले केतनच्या विरोधामध्ये चेंडू सुंदर आहे काय घडलंय डावेष्टी सोडून जाणारा अवांतर धाव इकडनं आली आहे। या दरम्यानचा चेंडू मात्र डावी एस टी सोडून जाणार आहे पुन्हा एकदा अपांतर धाव पंच दर्शवत आहे सातत्याने केतनच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर एस्ट्यांच्या दिशेने येणारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत, परंतु केतन मुकादम देखील एक टॉप क्वालिटीचे बॅटर आहेत। नक्कीच मूर्ती लहान आहे पण या खेळाडूची कीर्ती खूप महान आहे आणि या खेळाडूनं अनेकदा ते करून देखील दाखवलंय, कारण गावदेवी स्पोर्ट्स आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा वेहले संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तेव्हा तेव्हा केतन मुकादम याचा रोल देखील चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालाय। शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे स्ट्रायकिंग एंडवर केतन हा फटका जर पाहिला तर इकडनं मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय पकडली गेली आहे झेल
केतन मुकादमचा संपलाय खेल मोठा आदरा मैदानाच्या आत मध्ये बिग विकेट इज डाउन। धन्यवाद। तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार होतो। व्यासपीठावर पाहू शकता आपण निश्चित नो डाऊट घोडबंदर एरिया जर म्हटलं तर विकासाचं एकच नाव निश्चित ठाणे महानगरपालिकेचे यंग आणि डॅशिंग नगरसेवक आदरणीय सिद्धार्थ ओलीकर साहेबांचं आपण इथे मात्र करूया इथूची स्वागत आणि सन्मान। मी या स्पर्धेचे आमचे सर्वेसर्व आदरणीय विकीभाई पाटील यांना विनंती केली की आपल्या शुभहस्ते आपण साहेबांचं येतोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे। निश्चित दादाबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे आणि सातत्याने मी सुद्धा ठाणे महानगरपालिका जे ओला इथंच महानगरपालिका कॉन्टॅक्ट बेसला काम केलेलं आहे। तर स्वागत आणि सत्कार होताना पाहते आपण यंग आणि डॅशिंग नगरसेवक ठाणे महानगरपालिकेचे सर्वांची लाडकी नगरसेवक सिद्धार्थ ओलीकर साहेबांचं पाहते आपण इथं मात्र येतोचे स्वागत आणि सन्मान होताना। त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले आमच्या अजून एका प्रमुख मान्यवर सन्माननीय समीर पाटील साहेबांचं आपण इथं मात्र करूया येतोची स्वागत आणि सन्मान। मी परत विकी भाई पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण समीर पाटील दादांचं इथं मात्र येतोची स्वागत आणि सन्मान करायचं आहे। हे पाहतोय आपण समीर पाटील साहेबांचं इथं मात्र येतोची स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आमचे आयोजक विकीभाई पाटील यांच्या शुभहस्ते। मी परत एकदा विनंती करेन विकीभाई पाटील यांना की आपल्या शुभहस्ते आपण व्यासपीठावर जितेश भोईर साहेब हे सुद्धा आहेत आणि जितेश भोईर साहेबांचं सुद्धा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये। सामना खूप चांगला तरीनं रंगात रंगात आणला आहे आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये रनिंग कॉमेंट्रीसाठी सज्ज आहेत रायझिंग स्टार ऑफ लाखिवली गावाचा बुलंद आवाज निश्चित। त्यापूर्वी मात्र पाहतो की आपण निश्चित विद्यमान डॅशिंग यंग आणि डॅशिंग नगरसेवक सन्माननीय सिद्धार्थ ओलीकर साहेब आपलं निश्चित मला वाटते की मनोगत व्यक्त करतील। मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। आज या ठिकाणी स्वर्गीय सुरेश पाटील स्मृती चषक 2024 चे आयोजक विकीजी हितेशजी आमचे सहकारी अल्पेशजी सर्व टीम इथे उपस्थित सर्व मान्यवर कमेंट्री बॉक्समधील सर्व बंधू आणि खेळाडूंचे मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो। एक उत्तम प्रकारचं आयोजन या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघायला भेटते। मी खरंच या सर्व तरुणांना मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितप्रमाणे या व्यासपीठावर छत्रपती महाराजांची जे काही चित्र त्यांनी ठेवलेले आहे त्यांच्या विचारावर चालून आपल्याला या तरुणांना आपल्या या महाराष्ट्रभूमीला त्यांच्या विचारांची निश्चितप्रमाणे देणी आहे त्याचं एक चांगलं चित्र दिसून आलं। मला आनंद वाटला ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होत असतात। मी परत एकदा सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि मला इकडे बोलून माझा मानसन्मान केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। जय हिंद जय महाराष्ट्र। अडचित साहेबांनी थोडक्यात पण अतिशय महत्त्वपूर्ण मनोगत व्यक्त केलं। साहेब तुम्ही आलात निश्चित व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल परत मी आपलं या आयोजकाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आहे। तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये। निश्चितच आपण पाहत आहेत इकडनं मात्र मान्यवर पाहुणे आपल्यापासून रजा घेत असताना साहेब मनपूर्वक धन्यवाद आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल असंच प्रेम आपलं नेहमी आमच्यावर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला जाऊया मॅचकडे। एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय। एका बाजूने वेहले तर दुसऱ्या बाजूने सरवली बी। एका बाजूने जर विचार केलं तर आपण पाहत आहेत विजेंद्र पाटील तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत मोनिश पाटील। दोन अनुभवी खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत परंतु इकडनं कोणत्या संघाचा पडदा भारी राहणार ते मात्र येणारे काल येणारी वेल सांगून जाणार। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर विशाल हा चेंडू मात्र हलक्या हाताने ग्लान्स केलाय। चेंडू चाललाय तिकडे मात्र वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। एक धाव पूर्ण झालीये
दुसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न। पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये। जबरदस्त क्रिकेट इकडनं खेळले जातंय। कूल माइंडसेटने फटकेबाजी करताना इकडनं मात्र फलंदाज आपण पाहताय विजेंद्र पाटील। मी अगोदरच उल्लेख केलं विजेंद्र पाटील याला जेव्हा जीवनदान दिलं गेलं हा फलंदाज टॉप क्वालिटीचा आहे। टॉप क्वालिटीची बॅटिंग देखील या फलंदाजाकडे आहे। इकडनं मात्र क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं यष्टीरक्षक चुकी करताना दिसले। डावे यष्टी सोडून जाणारा चेंडू अव्वांतर दाव्या चेंडूवर प्राप्त होती। अव्वांतर दाव्याच्या मदतीनं जर पाहिलं धावफलक 25 ऍक्च्युली 26 घरामध्ये जाऊन पोहोचलंय। 48 टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता इकडनं मात्र आपण पाहत आहेत गावदेवी स्पोर्ट्स बेहले संघ जबरदस्त फटकेबाजी करतायत। पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वर्ण इकडनं मात्र सज्ज होत असताना गोलंदाज हा चेंडूवर फटका सुंदर आहे। ऑन द राइज व्हाट अ शॉट लॉंग ऑफच्या वर्ण विजेंद्र पाटीलचं ब्रँड दाखवणारा क्रिकेटचा क्लास दर्शवणारा चौकार आलाय। स्वर्गीय सुरेश पाटील चषक आयोजित केलाय चॉकलेट वायू पाणी स्वर्गीय सुरेश पाटील चषक आयोजित केलाय जिंकतीयांचे एंटरप्राइजेस व्हाट अ शॉट जबरदस्त स्ट्रोक विजेंद्र पाटीलच्या बॅट मधनं एस्टॅनच्या बाजूने येणारा चेंडू त्याला ज्या पद्धतीनं खेळून काढलंय वा विजेंद्र वा। स्विच इट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये गेला। एसटी रक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत मोनिश तिकडे मात्र थोडीशी चुकी घडली आहे मोनिशकडनं। जर पाहिलं तर स्टार्टअप थोडासा लेट घेतला मोनिशनं अगदी इकडनं थोडे अगोदर निघाले असते तर जेल घेण्याची संधी देखील होती कारण विजेंद्रची जेल होती। मोनिशला देखील ठाऊक आहे की विजेंद्र असे बॅटर आहेत जे कोणत्याही क्षणी या सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतायत। येणारे चेंडू 12 धावांची गरज आहे 17 चेंडू 17 ची गरज। कोणता गोलंदाज इकडनं मात्र हवी ठरताना दिसेल की त्यांच्या विरोधामध्ये विजेंद्र पाटील नावाचं वादळ असंच सातत्यानं गुंगवताना दिसेल। आपण पाहत आहेत आपल्या बी टी सीवर लाईव्ह टेलिकास्ट होत असताना बारक्या शेठ पाटील यांना दाखवलं जातं या स्पर्धेचे आयोजक। खऱ्या अर्थानं एक हसरा चेहरा सातत्याने आपण पाहिला या स्पर्धेमध्ये। या दरम्यानचा चेंडू वाडा शॉट शॉट ऑफ द टूर्नामेंट व्हाट अ ग्रेट शॉट ये है विजेंद्र पाटील ये का मान्य वाले है। पहिल्यांदा जर पाहिलं तर इकडनं ऍक्शन मध्ये आले त्यानंतर पहा वेल किती आहे या फलंदाजाकडे खूप जास्त वेल आहे। जबरदस्त बॅटिंग अप्रतिम बॅटिंग इकडनं करताना दिसलेत। अप्रतिम शॉट हा रिवर्स स्ट्रोक आलाय विजेंद्रच्या बॅट मधनं चेंडू निघून गेलाय फ्लाइट हेड स्ट्रोक 6 धावा षटकार। असतो पाटीची खंबीर सदा आमचा बीपी पाटील दादा असा दिसाया है तो सादा आमचा हितेश पाटील दादा सर्वांच्या मदतीला दादा ते आमचे बंधू हे नावनी सर्वांच्या मदतीला आपण पाहताय तर इकडनं मात्र एक जबरदस्त खेळाडू अर्थातच आतिशजी भांबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। हा चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे घडली आहे चूक चेंडूपर्यंत कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये। सामना आता मात्र पूर्णपणे खुला केलाय विजेंद्र पाटीलनं। येणारे चेंडू 9 धावांची गरज आहे 4
आपण पाहत आहे ठाणे जिल्हा युवा ग्रामीणचे अध्यक्ष आहेत साहेब आतिशजी विजय भांबरे. खऱ्या अर्थाने आतिश भांबरे हे नाव कोण विसरेल. क्रिकेटचं एक असं नाव आहे ज्या खेळाडूनं अनेक सारी इकडनं मात्र वर्ष गाजवली आहेत आणि त्यांचं देखील इकडनं मात्र आगमन झाले. व्यासपीठावर येऊन साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू सुंदर होता त्याला लेट कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तिकडनं निशाणा लागला नाही आहे. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न. विजेंद्र पाटील डेंजर एंडवर धावतोय परंतु इकडनं चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली आहे. सामना पूर्णपणे सोडलाय. इकडनं मात्र आपण पाहताय जय हनुमान स्पोर्ट्स सरवली बी न या सामन्याच्या विरोधामध्ये जर अगदी आपण पाहिले ना सरवली बीच्या विरोधामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वेहले कमालीचं प्रदर्शन. हा चेंडू सुंदर आहे. चांगल्या लेंथवर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप पुलर लेनचा चेंडू. फलंदाजाकडे इकडनं कोणतीही संधी नव्हती या चेंडूच्या विरोधामध्ये मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची. गोलंदाजा जर अगदी आपण उल्लेख केला ना तर गोलंदाजाने या षटकामध्ये खूप साऱ्या धाबा खर्च केलेत. कर्णधार इकडनं मोनिश पाटील पूर्णपणे निराश कारण प्रदर्शन चांगलं होताना दिसलं नाहीये संघाचं. अडपा बॅटनं एक धाव तिकडे घेतली जाईल. डीपमध्ये चेंडू गेलाय. दुसरी धाव घेण्याचं मानस इकडनं विजेंद्रनं जरूर दाखवलं परंतु नकारलं इकडनं नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरनं. चेंडू शिल्लक राहिलेत. शेवटचे सहा धावांची गरज आहे. एक तर्फा प्रेम आणि एक तर्फा हार या आयुष्यामध्ये कुणालाही मंजूर नसते. एक तर्फा पराभवाच्या दिशेने इकडनं मात्र वाटचाल करत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ कारण विजेंद्र पाटील असे खेळाडू आहेत ज्यांना इकडनं मात्र मी पहिलाच उल्लेख केला. ज्या खेळाडूला जीवनदान दिलं त्यानंतर मात्र मी उल्लेख केलं की जेल सोडलाय की सामना सोडलाय. खऱ्या अर्थानं सामनाच सोडला गेला आणि त्या विजेंद्रनं काय कमालीची बॅटिंग केली आहे सध्याच्या घडल्या तरी या सामन्यामध्ये. 12 चेंडूंचा सामना करत असताना विजेंद्र पाटीलने 37 बनवल्या. गोल्डन डकवर त्याला देखील मैदानाच्या बाहेर पाठवण्याची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत क्षेत्ररक्षक. आजच्या रात्रीमध्ये नक्कीच त्यांना झोप लागणार नाहीये कारण विजेंद्रची जेल सोडली त्यानंतर सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं गेलं. चौथ्या मॅचकडे शेवटचं षटक. 6 चेंडू 1 ची गरज आहे. पहिलाच बॉल फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत आणि याच बरोबर आपण पाहतायत जय हनुमान सरवली बी संघाला पराभूत करून इकडनं मात्र पुढच्या फेरीत दाखल झालेत गावदेवी स्पोर्ट्स वेहले. जबरदस्त खेळ दाखवला